दरम्यान जागा वाटप घोषित होण्याआधीच आतापर्यंत कोणत्या पक्षाकडनं कोणाला उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पाहूया. जागा वाटपाआधीच कोणाकडनं कोणाची उमेदवारी जाहीर. उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर उत्तर दक्षिण मुंबई, उद्धव ठाकरे ओमराजे निंबाळकर धाराशिव मधून उमेदवारी, उद्धव ठाकरे अनंत गीते रायगड मधून उमेदवारी, उद्धव ठाकरे चंद्रहार पाटील सांगलीतून उमेदवारी, उद्धव ठाकरे संजोग वाघेरे मावळे मधून लढणार, शरद पवारांकडनं सुप्रिया सुळे बारामतीतून लढणार, तर पंकजा मुंडे यांचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. श्रीकांत शिंदेकडनं हेमंत गोडसे नाशिक मधून पुन्हा उमेदवारी, एकनाथ शिंदेकडनं राहुल शेवाळे दक्षिण मध्य मुंबई मधून पुन्हा उमेदवारी.